कीर्तन या शब्दाचा उच्चार जरी केला तरी टाळ मृदुंगाच्या घोषात 20-25 साथीदारांसोबत भारावलेल्या स्वरात कीर्तन करणारे कीर्तनकार डोळ्यासमोर उभे राहतात. एक भक्तिमय, संगीतमय आणि मंगलमय वातावरणाची अनुभूती येते. काव्य, संगीत, अभिनय, क्वचित नृत्य यांचा एक अप्रतिम समन्वय म्हणजे कीर्तन. भारतातल्या सर्व प्रदेशात, सर्व भाषेत आणि सर्व संप्रदायात कीर्तन हा प्रकार आढळतो. महाराष्ट्राच्या परंपरेत मात्र कीर्तनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, कारण महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. एकपात्री निवेदनातून श्रोत्यांना ईश्वराच्या भक्तीमध्ये रममाण करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे. भगवंतांचे आणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा, तसेच त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करणारा एक प्राचीन कलाप्रकार म्हणजे कीर्तन. याबरोबरच कीर्तन हे समाज प्रबोधनाचं उत्तम माध्यम आहे. समाजाला जागृत करण्याचं कार्यही कीर्तनाच्या माध्यमातून केलं आहे. कीर्तनाच्या माध्यमातून आपली संस्कृती, मूल्ये, परंपरा याचं जतन पूर्वापार चालत आले आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगामध्ये शांती नांदेल हा प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी मांडलेला विचारच नाही तर त्यांचे स्वप्न आहे. आणि म्हणूनच आपली समृद्ध परंपरा आणि संस्कृती यांचा हा वारसा आजच्या तरुण पिढीमध्ये संक्रमित करण्यासाठी या विश्वशांती दर्शन चॅनलच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. हरी राम कृष्ण. अभंगाचं चिंतन जेवढं करावं तेवढं ते थोडं आहे. शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पैल तेरा. खवळल्या कामक्रोधी, खवळल्या कामक्रोधी, अंगी भरती आधी व्याधी. आता ह्या शांती धरा, शांती धरा महाराजांनी सांगितलं. शांतीशिवाय सुख नाही हेही महाराजांनी सांगितलं. परंतु त्या शांतीला प्रतिबंध करणारे काही विषय आपल्या जीवनामध्ये आहेत. उगीच शांती शांती म्हणून आपल्याजवळ शांती येणार नाही. शांतीचा विध्वंस करणारे काही विकार आपल्याकडे आहेत. त्या विकारामध्ये पहिला विकार काम सांगितला, काम क्रोधी, काम सांगितलं. त्याला जिंकावं लागतं. शांती निसतं आपण शांत बसलो म्हणजे शांती येईल असं आहे का? थोडंच कुणालाच काही म्हणायचं नाही. कुणी काही शिव्या घातल्या तरी म्हणायचं नाही काही. कुणी काही बोललं तरी शांतच राहायचं. अशी शांती प्राप्त होणार नाही. शांतीचा विध्वंस करणारे शत्रू बाहेरचे नाहीत, अंतर्यामामधले फार मोठे शत्रू आहेत. त्याच्यामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, अहंकार आहे. हे सगळे शत्रू शांतीला जवळ न राहू देणारे आहेत, शांतीचा विध्वंस करणारे आहेत. आणि तुकाराम महाराज सांगतात रोगाला कारणीभूत आहेत. हा रोगाला कारणीभूत आहेत महाराज. की आधी व्याधी शब्दाचा अर्थच व्याधी म्हणजेच रोगच आहे महाराज. व्याधी शब्दाचा अर्थ आम्हाला काही अजून तरी व्याधी नाही, बीपी नाही, शुगर नाही, काही माणसं म्हणतात. व्याधी शब्दाचा अर्थ आजार नाही काही. आणि हे सगळे विकार आपल्याला जर्जर करतात महाराज, जर्जर करतात. म्हणून खवळली या काम क्रोधी, हे जर एकदा बिघडले आपल्या अंतर्यामातले तर आपलं जीवन उद्ध्वस्त करतात महाराज. हे विकार सामान्य नाही. काम हा शत्रू तुकोबाराच्या दृष्टीनं तर यमापेक्षा वाईट आहे. तुम्ही म्हणाल कसं? यम काय करतो? फक्त दुष्ट माणसाला सदनाला नेतो, यमसदनाला नेतो, सज्जनाला जात नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. तिथं महाराज यम येत नाही. तुका म्हणे भेने
आणि काळ न येते निराने. जेथे वैष्णवांचा वास, धन्यभूमी पुण्यदेश, दोष नाही ओकदाशी, दूत सांगे यमापाशी. यम काय सांगतो? आम्हाला तिथं प्रवेश नाही जिथं वैष्णव आहे, तिथे तो जाऊ शकत नाही, हरिहराकडे जाऊ शकत नाही. यम त्याला बंधन आहे, पण काम त्या हरिहराला सोडत नाही. हरिहराची घेतो अब्रू, भय नाही त्याशी. कामाजी कोतवाल यारे नागविते भोतासी, कामाजी शांतीचा विध्वंस करणारा शत्रू तुकोबाराच्या दृष्टीनं पहिला कोण असेल तर काम आहे. म्हणून खवळली या काम कुरी. अरे त्याला शांत केल्याशिवाय शांती नाही बरं. सोपी गोष्ट नाही शांती. शांती आम्ही म्हणतो तेवढी शांती सोपी नाही. शांत बसला म्हणजे एखादा म्हणाल तो शांत आहे, नाही. शांतीची व्याख्याच वेगळी आहे. शांती ही सुराची व्याख्या आहे. वा ना, शांती ही मर्दाची व्याख्या आहे. कोण म्हणत शांती ही पळपुड्याची व्याख्या आहे? नाही. स्वामी विवेकानंद हे शूर होते. त्यांनी कामाला जिंकलं, तुकोबारांनी कामाला जिंकलं, ज्ञानोबारांनी कामाला जिंकलं. म्हणून तुकोबारांनी त्याला झुंजार संज्ञा दिली. झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या. कारण त्यांनी शांती अंगीकारली होती, आणि शांती ज्यांनी अंगीकारली त्याला झुंजार म्हणावं बरं, त्याला योद्धा म्हणावं. नाहीतर शांती म्हणजे पळपुटा तुम्ही समजाल, काहीतरी व्याख्या त्याची चुकीची करून बसाल. शांती शब्दाचा अर्थ तो आक्रमक आहे, अन्यायाच्या विरोधामध्ये तो आक्रमक आहे. चुकीचं त्याला काही चालत नाही, अनितीचं काही चालत नाही. स्वामी विवेकानंदांकडे शांती होती महाराज. काही स्वामी विवेकानंदांना काही थोड्याफार प्रमाणात वाचलंय मी, वाचन केलंय, आणि तो इतिहास सगळ्यांना माहीत आहे. जग जाहीर आहे, काळ्या दगडावरची रेग आहे. ते परदेशामध्ये शिकागोला गेल्यानंतर भाषणामध्ये त्यांचं वाक्य होतं, ते वाक्य तर सगळ्यांच्या तोंडपाठ आहे, त्याची काही मी पुनरावृत्ती करणार नाही. ज्यावेळेस एका सुंदर मुलीने त्यांच्याकडे मागणी घातली, माझी एक अपेक्षा आहे ती तुम्ही पूर्ण कराल का, तर स्वामी विवेकानंदांच्या मुखातून शब्द आले, अल्बत का पूर्ण करणार नाही. तिच्या चेहऱ्यावरचा भाव पाहिला, सुंदर मुलगी आहे आणि काय तिची इच्छा असेल माहीत नाही, पण स्वामी का आनंद हो म्हणून गेले. तर ती म्हणाली, तुमच्यासारखा तेजपुंज सूर्याच्या तेजाचा दैदिप्यमान मुलगा माझ्या पुठी व्हावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही मला वरावं अशी नाही म्हटली ती. आता अलंकारिक भाषा तिची तीच आहे की तुम्ही मला वरलं पाहिजे, तुमच्यासारखा मुलगा व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यावेळी स्वामी विवेकानंद नाराज नाही झाले, हसले आणि हसत मुखातून उत्तर दिलं, माझ्यासारखा मुलगा होईलच असं काही सांगता येत नाही, पण तू असं समज मीच तुझा मुलगा आहे, तू माझी आई आहे, मी तुझं दर्शन घेतो. हे केवढं शांतीचं प्रतीक आहे मला, ह्याला शांती म्हटलं जातं. जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्याकडं वाईट नजरेनं बघणारी लोक होते, आणि वाईट भावनेतून त्यांच्याकडे एक सुंदर स्त्री पाठवली परीक्षा बघण्याकरता. आणि जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी त्याही महिलेनं तीच इच्छा केल्यावर, जाई ओ माते तू न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, पराविया नारी रखमाई समान, हे गेले नेमून ठाईचे. परस्त्री आम्हाला मातेसारखी आहे, त्यामुळे तू काही सायास करू नको,
हे खरं शांतीचं प्रतीक आहे महाराज. याच्यापेक्षा शांती शांती म्हणजे काय असतं? म्हणून त्यांनी आपल्या विकाराला ताब्यात ठेवलं. म्हणून काम क्रोध बंदीखानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी या शब्दाचा अर्थ शांती आहे. त्यांनी विकाराला जिंकलं त्याच्याच जीवनामध्ये ती शांती महाराज प्राप्त होते. विकार जर खवळले तर त्याच्याकडे शांती राहू शकत नाही. खूप आपल्याला बोलण्यासारखा विषय आहे. आपल्याला तुकोबऱ्यांचं उदाहरण सांगितलं, माऊलींचं उदाहरण सांगितलं. केवढा विवेक आहे. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी तई योग्या पाहे दिवाळी निरंतर. त्यांच्याकडे केवढा विवेक आहे. विवेक म्हणजे शांती आहे महाराज. म्हणून मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो संसार करू म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेक असणे की जे. संतांच्या ठिकाणी विवेक आहेच आणि जिथं विवेक आहे तिथं शांती आहे. विवेक नसेल तर शांती नाही. शांतीची आम्ही कल्पना कितीही केल्या आणि कितीही कीर्तन केली आणि कितीही भजनं केली महाराज, विवेक जर त्याचा जागृत नाही झाला तर काही उपयोग नाही. तुकोबाराय म्हणतात क्रोधासी भेटी आणि तोंडा वाटे नरकलोटी. काय महाराजांचे अभंग आहेत महाराज. सात्विक माणसं सुद्धा मी पाहिली हो, खूप विचित्र शिव्या देतात, घाण बोलतात, इतकी रागाला येतात की माणसं आहेत का राक्षस आहेत असं वाटतं, काय सैतान आहेत असं वाटतं. मग तुकोबारांनी सांगितलं ते तोंडातून बोलतात ते शब्द नसतं, ते नरक असतो महाराज. तुकोबारांची भाषा, मी बोललो तर काय किंमत आहे. क्रोधासी भेटी तोंडा वाटे नरकलोटी. तुकोबारा म्हणतात असं नका करू, म्हणून शांती धरा. अरे शांती धरा, थोडासा ऐका. तुम्हाला ह्या भवसागरातून पहिलं तीराला जायचं आहे ना सुखरूप, मग तुम्ही असा अकांत तांडव का बरं करता? म्हणून खवळली या खवळल्या कामक्रोधी, त्याला शांत करा, क्रोधाला शांत करा. काही माणसं म्हणतात मला रागच आवरत नाही. हे चुकीचं आहे महाराज. राग आपल्या अगोदर जन्माला आला नाही, आपल्या बरोबरच आला आहे. आपण जर मनावर अंकुश ठेवला तर राग सुद्धा आवरतो बरं. सतसत वेग बुद्धीने विचार केला तर राग सुद्धा आवरतो बरं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी ते कृतीत आणलं, कामाला जिंकलं, क्रोधाला जिंकलं. कारण क्रोधची नाही तेथे कामाची नाही तेथे क्रोधची कैसा, तेथे कैसे भांडण रे. भांडणाचा विषयच येत नाही महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात नाथरायांचं जिवंत उदाहरण आहे. तुकोबारायांचं आहे तसं नाथ महाराजांचं. अरे कुठे गेला होता क्रोध त्यांचा? केवढे गर्भश्रीमंत आहेत नाथ महाराज. आमच्या सगळ्या संतांच्या यादीमध्ये गर्भश्रीमंत म्हणून नाथ महाराजांचं वर्णन आहे महाराज. कारण नाथ महाराज त्यांच्या भागवताला यावं लोकांनी म्हणून आमचे वडील सांगायचे रोज येणाऱ्याला वगराळावर साखर द्यायचे. आणि विनोदानं सांगायचं वगराळ म्हणजे आत्ताच्या सारखं बारकं नाही, 2 किलोचं वगराळ. म्हणजे रोज 2 किलो साखर मिळायची म्हणून भागवताला लोक यायचे, बाकी काही नाही. आणि लोकांची दृष्टी सर वाईटच असते, चांगलं लोकांना दिसतच नाही. तुकोबारांनी सांगितलं का दिसत नाही? आंधळ्याशी जन अवघेची आंधळे, कारण आपणाशी दृष्टी नाही. रोग्या विषतुल्य लागे मिष्टान, कारण तोंडाशी चवी नाही. वाईट लोकाला चांगलं दिसत नाही. प्रत्यक्षात भागवत ऐकण्याकरता गोदावरी माता यायच्या. काय भागवत असेल महाराज त्यांचं? आमच्यात बसलेले लोक उठून जातात. गोदावरी माता यायच्या आणि गोदावरी माता प्रत्यक्षात भागवत ऐकायला यायचे. त्यांच्याकडे तोंड बघून अस्खलित भागवत सांगावं. लोक शंकाखोर असतात, कोण बाई येते एवढी सुंदर आहे? आणि नाथ महाराज त्यांच्याकडे बघून सांगतात कुठून येते, कुठल्याही काही पत्ता नाही म्हटले. लोकांच्या दृष्टीला तोच विषय बसला. बरेच दिवस झालं लोक पाळतीवर राहिले. म्हणजे बाई येते कुठून? भागवत सुरू झालं का येते बसते? भागवत संपलं का जाते? कुठं जाते? कुठं राहते? कुठं घर आहे तिचं? कुठल्या जातीची धर्माचे काही कळत नाही. लोक पाळतीवर राहिले, भागवत संपलं आणि गोदावरी माता निघाल्या आपल्या वैभवामध्ये. घाट उतरल्या आणि पाण्याचा स्पर्श झाल्याबरोबर गुप्त झाल्या. मग लोक आवाक झाले, अरे बापरे ह्या कोणतरी आवली आहेत, गोदावरी माता आहेत की हिथं आल्याबरोबर त्या गुप्त झाल्या. म्हणजे नाथ महाराजांच्या भागवत ऐकण्याकरता गोदावरी माता प्रत्यक्षात येत होत्या. काय अधिकार असेल महाराज नाथ महाराजांचा? पण केवढी लीनता आहे, केवढी शांती आहे. त्यांचं नावच शांती ब्रह्म आहे. नाथ महाराजांची ओळख करून देताना शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हटलं जातं.
हां एकनाथ महाराज त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. त्यांना रागच येत नव्हता, क्रोधच येत नव्हता. मग गावात चांडाळ चौकडी आत्ताच आहे असं नाही, त्या काळापासून आहे ते. त्यांची वंशावळ आजही आहे, त्या काळातही आहे. जशी चांगली वंशावळ आहे तशी तीही वंशावळ आहे, चालते. मग त्यांनी पैजेचा विडा मांडला. काय मांडला? तर नाथ महाराजांना राग आणून द्यायचा, तुम्हाला 500 रुपयाचं बक्षीस मिळेल. एका माणसाला पैशाची गरज होती 500 रुपयाची. त्याला वाटलं नाथ महाराजाला राग यायला काय लागतं? राग येण्यासारखी एखादी गोष्ट माणसाला केली की राग येतोच ना. राग काही सजासजी जातो का? जाणारी गोष्ट आहे का? नाही. मला एक जण म्हटला, मी महाराज काशीला जाऊन आलो, जीवनात एकदा तरी काशीला जावं आणि काशीला जाऊन आलो. आणि मग त्याला विचारलं, काशीला गेल्यावर काहीतरी सोडावं लागतं, एक दुर्गुण सोडावं लागतं बरं का. मग त्याला तो क्रोधी होता, फार राग येत होता. मग त्याला विचारलं काय सोडलं? तर म्हणला राग सोडला म्हणला बरं का. तिथे गेला, राग सोडून आलो. मला काही नीट कळलं, राग सोडला काय सोडलं? अहो राग सोडला तुम्हाला कळत नाही का? म्हटला एकदा इतक्या रागानं म्हटला. म्हणजे ही गोष्ट सुटू शकत नाही. पण शांती ब्रह्म नाथ महाराज केवढं त्यांचं दयेनं भरलेलं अंतकरण आहे. घरामध्ये पंगत बसली, सगळी ब्राह्मण मंडळी जेवायला, स्वयंपाक घरात आहे, रांगोळी काढलेली आहे, सगळी पक्वान आहेत आणि आता पुंडली गोदे करून सुरुवात करायची. एवढ्यामध्ये तो ग्रस्त नाथ महाराज राग येण्याकरता पायामध्ये जोडे घालून त्या स्वयंपाकघरात त्या पंक्तीत आला. आणि मला जागा आहे का? नाही. आता बोलवलं नाही, काही नाही. मग नाथ महाराजांनी म्हणायला पाहिजे होतं की चप्पल घालून तुम्ही आलात. नाथ महाराज म्हणले गिरिजा, त्यांच्या धर्मपत्नीचं नाव गिरिजा होतं, गिरिजा कोण सद्ग्रस्त आलेत त्यांना पण एक पात्र कर. पहिला प्रयोग फसला, त्याला वाटलं जोड्याचा काही राग येईल. बघितलंच नाही पायाकडं, आम्हाला पहिल्यांदा जोडे दिसतात. नाथ महाराजांनी चेहऱ्याकडे बघेल, पाय सायलस व्यक्ती आहे, भूक लागली असेल त्याला, वाढ एक पात्र कर. पहिला प्रयोग फसला आणि गिरिजाबाई भातावरती तूप वाढत होत्या. त्यानं दुसरा प्रयोग केला सर की गिरिजाबाईंच्या पाठीवरतीच बसला आणि त्यांचा अंबाडा पकडला. नाथ महाराज बघतायत आपल्या धर्मपत्नीच्या पाठीवरती परपुरुष बसलेला, कोण बघेल उघड्या डोळ्याने, कोण सहन करेल? नाथ महाराज म्हणतायत गिरिजा तो पडल बरा, तुझ्या पाठीवरती लहानपणी कसा हरिपंडित बसवत होता आणि घोडा घोडा करत होता तसाच तो करायला लागलाय, मला हरिपंडिताचीच आठवण आली म्हटली. दुसराही प्रयोग फसला त्याचा. मग मात्र चढदिशी उठला, बाहेर जोडे काढले, नाथ महाराजांचे पाय धरले, मारा प्रयोग फसला. मी काही चांडाळ चौकडीचं ऐकून तुमच्या घरामध्ये क्रोध येण्याकरता आलो, तुम्हाला क्रोधच आला नाही. अरे कसला क्रोध आहे म्हणले आणि कसला राग आहे? बैस जेवायला, हातपाय धुवून आणि बस. त्याला जेवायला बसवलं महाराज, तो जेवला आणि त्यांनी सगळी कथा सांगितली. म्हणले मला 500 रुपयेच पाहिजे होते आणि 500 रुपये करता मी हा प्रयोग केला बरं नाथ महाराज, माझ्याकडून चुकलं. नाथ महाराज म्हणले माझ्याकडून 1000 रुपये घेऊन जाताना म्हणले, जेवण करून 1000 रुपये. गर्भ श्रीमंत होते नाथ महाराज, काही कमी नव्हतं. 1000 एकर शेती त्यांची आजी आहे, 1 एकराचे वाडे त्यांची आजी आहे. पैठणला गेला तर आपल्याला बघायला मिळतील, ते गर्भ श्रीमंत होते नाथ महाराज. हा असो, परंतु त्यांच्याकडे क्रोधच नाही. म्हणून खवळली या काम क्रोधी. आणि मग त्यांच्याकडे ते विकारच नाहीत. मग कसली आधीने व्याधी आली त्यांच्याकडे? हा अंगी भरती आधी व्याधी नाही महाराज, त्यांचं आरोग्य एकदम चांगलं आहे, निष्काम अशा प्रकारचं सक्षम आरोग्य आहे. आणि मग शेवटच्या चरणात आपली वेळ झालेली आहे, मग खूप बोलण्यासारखा विषय आहे. आता विज्ञान मी काही फारसं सांगत बसणार नाही, कारण महाराजांचे अभंग तसे जर आपण अर्थदृष्टीनं बघितलं तर त्यांची बौद्धिक उंची सर आकाशाची आहे. अनू रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. आता महाराजांची प्रतिमा पाहिली तर आपल्यासारखेच दिसत आहेत उंचीला तब्येतीनं. मग ही आकाशाची उंची कुठली आहे त्यांची? तर त्यांची बौद्धिक उंची आकाशाची आहे. त्यांचं अंतरंग, त्यांचं मन हे आकाशाच्या उंचीचं मोठं आहे. मनुष्य नुसत्या पैशाने श्रीमंत होत नाही, तो मनानेही लागतो, अंतकरणाने लागतो आणि सगळ्या गोष्टीने त्यांची महाराज उंची आकाशाची आहे. म्हणून अशा शांतीमुळं काय होतं तर तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात तुकामाने त्रिविध Oh,
अभंगाचं सार शेवटच्या चरणात तुकोबाने सांगितलं, तुका म्हणे त्रिविध ताप आणि जाती मग आपे आप शांती धरले का त्याला घालवावं लागत नाही, आपोआप जातात. आळंद्याने देहू जगाच्या नकाशावर त्यावेळेसच त्यांनी आणले, आत्ता ह्यांना कळालं. असो सरांचा हा मोठेपणा आहे, आम्हाला कळलं नाही, ते कळलं म्हणूनच तुम्ही आज इथं आहे. मोठी माणसं कधीच म्हणत नाहीत मला कळालं, हा त्यांचा मोठेपणा आहे. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणतले तो सुटला गा, ज्ञानोबाराय सांगतात. हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे, ते कळत नाही महाराज. हा असो म्हणून तुकाराम महाराज सांगतात, शांती धरली का त्रिविध ताप तुम्हाला काही कळू शकत नाही, त्याला घालवावं लागत नाही, आपोआप जातं. सूर्य उगवला का अंधाराला काही काठी घेऊन काढावं लागतं का बाजूला? सूर्य उगवला का अंधार आपोआप जातो महाराज. शांती तुम्ही धरली का हे विकारसुद्धा आपोआप जातात, हे विकार काढले का शांती आपोआप येते. चांगली गोष्ट एकदा आपल्या मनामध्ये आली का वाईट गोष्ट राहतच नाही महाराज, आणि वाईट गोष्ट एकदा मनात आली का चांगली गोष्ट आपल्याजवळ राहत नाही, हे समीकरण आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपे आप. आणि तुकोबारायांचे सगळे त्रिविध ताप गेले आणि तुकोबाराय सुखावरती आरूढ झाले. बरं, हे मला फक्त 2 मिनिटांमध्ये सांगायचं आहे, सुखावरती आरूढ झाले. निसतं त्यांनी सांगितलं नाही, त्यांनी ते अनुभवलं महाराज. तुकाराम महाराज झोपले तरी सुख जवळ होतं. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन, काय अनुभूती आहे. आणि झोप लागली सुखी मी निजलो गा शून्य सारोनी तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळी आई ते. काय तुकोबाराय सांगतात, मी देहरूपानं राहिलोच नाही. आता देहरूपानं राहिलो नाही, मी देव झालो तर दुःखाची कल्पनाच कुठे येते? सुखनाम परमात्मा म्हणून देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणवो निलाहो करा काळ सारा चिंतने. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेच झाला अंगे तुका आता तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैता द्वै देश काळ भेद वस्तू मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार ही खरी शांती आहे. अनेक प्रमाणे आपल्याला मी सांगेन, आपली वेळ संपलेली आहे. ही तुकोबाऱ्यांची सुखावरती झालेली आरूढ आहे. त्यांनी संसारच सुखाचा केला. तुकोबाराय तर संसारी होते आपल्यासारखे, त्यांना शेती होती, बाडी होती, दुकान होतं, सगळं होतं, सावकारकी होती, महाजनकी होती, पण तो संसार सुखाचा केला. आणि आपला संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार. आणि तुकोबाऱ्यांनी त्या संसाराला सुखाचं करून टाकलं. तुका म्हणे आम्ही जिंकेला संसार आणि होऊन या किंकर विठोबाचे त्या संसाराला जिंकलं आणि आम्हाला संसाराने जिंकलंय असा फरक आहे. हा म्हणून अवघाची संसार केला ब्रह्मरूप. ज्ञानोबाराय म्हणतात सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. आणि तुकोबाराय आणखी पुढे जाऊन सांगतात अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. म्हणून त्याने याच्याकरता काय केलं असेल? तर शांती पत्करली आणि सगळे विकार घालवले. आणि याच्याशिवाय खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये यांना सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा तुकाराम. तुकाराम 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 त
बऱ्याचशा गोष्टीचा आज हा समन्वय आहे. म्हणून पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाला मनापासून आमच्या देहूकर फडाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. चाल बरं. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. कीर्तनाच्या मध्येच असं बसूही नये आणि मध्येच उठून राहून स्वतःचं शहाणपणे शिकवू नये, पण एक आंतरिक समाधानाचा सुखाचा आनंदाचा समाधानाचा दिवस म्हणून मला राहुलने म्हणून 2 मिनटं अभिवादन करणं. ज्या मंदिरामध्ये आपण उभे आहोत ते मंदिर आमचे पूज्य कर्वे गुरुजींनी त्यांच्या मनात आलं हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी पद्मश्री शंकर बापू आपेगावकर सेलार मामा आणि आळंदीचे अनेक कीर्तनकार प्रवचनकार सर्वांच्या साक्षीनी इथंच गणेश याग झाला विष्णू महायाग झाला ती हे ठिकाण आहे. ते कुणाला माहिती नव्हतं दिसत नव्हतं, फक्त मला माहिती होतं की खाली त्या विटा आहेत. पण कर्वे गुरुजींच्या मनात ही भावना झाली आणि त्यांनी मला जेव्हा इच्छा व्यक्त केली की असं काहीतरी या ठिकाणी विश्वदर्शन देवतेचं मंदिर उभं राहावं. कृष्ण भगवंतांनी आपल्या यशोदा मातेला हे विश्वरूप दर्शन म्हणजे दाखवलं, तेच पुढे रणांगणावर अर्जुनाला कृष्ण भगवंतांनी ते दाखवलं. त्याचं वेगळं प्रतीक आहे, मी त्याच्याबद्दल जास्त सांगत नाही, पण अशी ही एक पवित्र जागा आहे. आणि ज्या ठिकाणी आज खरं म्हणजे हा जो घुमट उभा राहिला तो उभा राहिला, उभा केला नाही, बांधला नाही, आम्ही नाही, आर्किटेक्ट नाही, इंजिनियर नाही, हे अवतरित झालं आहे माऊलीच्या आणि जगद्गुरूंच्या आशीर्वादाने. हे मी अतिनम्रता म्हणून बोलत नाही, एक सत्य जी घटना घडली या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घडली, आळंदी देहू परिसराच्या शेजारी घडली, महाराजांच्या आशीर्वादाने घडली. आमचे मोरे साक्षात तुकाराम महाराजांचा अंश आहे, बघा चेहऱ्याकडे बघा, नीट बघा, खूप मोठा आनंदाचा भाग आहे. आणि अण्णा तुम्ही आला तर बापूसाहेब आपण हे पहिलं ऐतिहासिक किरण हे कीर्तन हे लक्षात ठेवा की भारताची प्रतिमा जगाच्या समोर करोनाच्या संकटाच्या काळामुळं आता बापही आठवला, माय आठवली, देवही आठवला, लिहून ठेवा, हे भारताचा संदेश. आणि या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जगाला सुखाचा समाधानाचा आणि शांतीचा मार्ग दिसायला सुरुवात झाली आहे, तो हा दिवस. मी तुम्हाला माझ्यापासून अभिवादन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमच्या सेवेला, तुमच्या विश्वासाला, तुमच्या शब्दावर जागून काही कार्य करण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही सहकार्य करा, तुम्ही आशीर्वाद द्या. हरी राम कृष्ण. आपल्या हातात काय आहे? समाधान राहणं हे आपल्या हातात.
ब्रह्मलीन जोग महाराजांनी एक वेदांत विचार नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आताच सरांनी मला तो विषय सांगितला की वारकरी संप्रदायाला टाळकुट म्हणून संबोधलं अत्यंत चूक आहे. किंबहुना वारकरी संप्रदायावरती वेदांत शास्त्रावरती असा एक आक्षेप घेतला जातो की वेदांताने वारकरी संप्रदायिक संतांनी लोकांना कामापासून दूर ढकललं, रिकाम्पटेक्टर नुसतं टाळा वाजवायला शिकवलं. नाही, अजिबात नाही. हा अत्यंत मोठा गैरसमज.